आज सकाळी आपण वचनातून मनन करीत असताना काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत आणि देवाच्या वचनातून आपण पाहिलं परमेश्वराने मोशेला अनाथ सोडलं नाही, शमुएलला अनाथ सोडलं नाही आणि त्या एस्तेरला अनाथ असं सोडलं नाही। आणि तो तर जुना करार होता, परंतु आता आम्ही नवीन करारातले लोक आहोत, आमच्यावर विशेष देवाची आगळी वेगळी दया आहे। कारण की जुन्या करारातील लोकांकडे कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त होतं, पण आमच्याकडे साक्षात देवाच्या पुत्राचं येशू ख्रिस्ताचं रक्त आहे। आणि त्या पवित्र रक्ताद्वारे आम्ही जिवंत देव बापाच्या उपस्थितीमध्ये थरथरत आणि घाबरत नव्हे, परंतु मोठ्या सामर्थ्याने आणि आनंदाने जशी मुलं आपल्या बापाला भेटायला जातात त्या आनंदाने आमच्या देवाकडे येऊ शकतो। आणि म्हणून आज नंतर आम्ही अनाथ असे नाही। आमेन। लूक रुच वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 13वं वचन, लूक याचा 11वा अध्याय आणि यातील 13वं वचन आपण वाचणार आहोत। तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल। प्रश्न आहे हा, तुम्ही वाईट असताही आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता। आपल्या मुलांना, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांसाठी मी उत्तम ते करावं। घरात एकच भाकर असेल आणि आईला विचारलं मला जेवायचंय, मला भूक लागली, आई उपाशी राहील आणि सगळी ती भाकर त्या मुलाला देऊन टाकेल। आम्ही जगात आहोत, जगिक लोक पण ज्यांना ख्रिस्त माहीत नाही ते पण आपल्या लेकरांवरती फार प्रेम करतात। एखादा पापी माणूस असेल, वाईट माणूस असेल, तो पण त्याच्या लेकरांवरती प्रेम करतो। म्हणून बायबल सांगतं तुम्ही वाईट असताना आपल्या लेकरांना उत्तम गोष्टी देता, मी तर तुमचा स्वर्गीय बाप आहे। आणि जर तुम्ही माझ्याकडे पवित्र आत्मा मागाल तर मी तुम्हाला देणार नाही का, देणार का नाही देणार? पुढचा प्रश्न विचारू, अगला सवाल आपके लिए। पुढचा जो प्रश्न आहे, जगात जेवढ्या ख्रिस्ती मंडळ्या आहेत त्या प्रत्येक मंडळीच्या प्रत्येक सदस्याला पवित्र आत्मा मिळाला आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, जगात कैक मंडळे आहेत, जगात कैक ख्रिस्ती लोक आहेत, जगात कितीतरी लोकांना येशू कळालेला आहे, परंतु त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा मिळालेला नाही। त्याचं कारण काय? का प्रत्येकाला पवित्र आत्मा मिळत नाही? बायबलचं वचन तर स्पष्ट आहे, देवाकडून तर काही मिस्टेक नाहीये, देव तर कधी चूक करत नाही। त्याने सांगितलंय तू माग, राष्ट्रवतना दाखल देऊन टाकणार आहे, तू माग मी तुला पवित्र आत्मा देणार आहे, तू माग मी तुला आरोग्य देणार आहे, तू माग तुला मी सगळं काही देणार आहे। तुला पापापासून सोडवण्यासाठी स्वतःचा पुत्र राखून ठेवला नाही, तुला देऊन टाकला। काय दिवस असेल तो, काय दिवस असेल की ज्या दिवशी प्रभूने स्वर्ग सोडला येशूने आणि खाली जमिनीवरती आला, ज्या दिवशी ख्रिस्त स्वर्गातून आला अख्ख्या स्वर्गाची नजर पृथ्वीकडे लागली असं, देवदूत सारखे उतरून यायचे, प्रभूची सेवा करायचे, अख्ख्या स्वर्गाची नजर खाली लागली। आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, ख्रिस्ताची नजर नेहमी पित्याकडे लागलेली असायची, नेहमी स्वर्गाबद्दल बोलायचा, काही पण झालं स्वर्गाबद्दल, स्वर्ग राज्याचं असं, स्वर्ग राज्याचं। फर्स्ट टाइम मी हैदराबादला गेलो होतो कॉलेजच्या ट्रीपमध्ये, असं सुंदर आहे हैदराबाद। आणि तिथून जेव्हा आलो ना, एक महिनाभर जो मिळेल त्याला, तुला गोलकोंडा किल्ला माहिती आहे का कसं आहे, असं आहे तसं आहे, सालारजंग म्युझियम माहिती आहे कसं आहे, तुला हे माहिती आहे का, तुला ते माहिती आहे का, तिला तुला फिल्म इंडस्ट्री माहिती आहे का कशी आहे रामोजी। एक महिनाभर जो भेटेल त्याला हैदराबादबद्दल सांगायचो त्या काळात। नंतर नंतर लोक असे भेटायला लागले, ब्रदर तुम्ही सांगितलं होतं मला लास्ट टाइम,
मी हैदराबादवरून आलो म्हणून हैदराबाद बद्दल बोलत होतो, तो स्वर्गातून आला म्हणून तो स्वर्गाबद्दल बोलणार। बस त्याला स्वर्ग माहित आहे, बाकी कोणाला माहित आहे की नाही मला घेरा नाही, माझा प्रभू स्वर्गातून आलेला आहे आणि म्हणून तो स्वर्गाच्या गोष्टी बोलतो। स्वर्गाची नजर त्याच्याकडे, त्याची नजर प्रत्येकाला आत्मा मिळालाय का देवाचा? नाही मिळाला। जगातल्या प्रत्येक मंडळीला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा मिळालाय का? सगळे अन्य भाषेत बोलतात का? सगळ्यांना देवाने वेगवेगळी कृपादान दिलेली आहेत का? नाही। काही लोक तळ्यात मळ्यात वाले पण आहेत, काही ECG आहेत, ईस्टर, क्रिसमस, गुड फ्रायडे, बाकी दिवस त्यांच्याकडे येशू नसतो, ECG वाले लोक आहेत। नंतर ECG बिघडतो। काही लोक बाटलीवाले आहेत, बाटलीवाला कॉम्प्लेक्स, ही बाटली, ती बाटली, शेवटी सलाईनची बाटली, दुसरी बाटली नाही। मग अशा परिस्थितीत पवित्र आत्मा मिळणार कसा? सहा गोष्टी तुम्हाला पटकन सांगतो, कारण विषय वेगळा आहे। आपल्याला पवित्र आत्म्याबद्दल आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्यात। का पवित्र आत्मा प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही? इथं बसलेल्यांपैकी तुम्ही या सहा प्रकारांपैकी कुठंतरी असाल जर तुम्हाला पवित्र आत्मा नसेल। एक तेवढं करेक्शन केलं, आज रात्री तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याने भरले जाल। आजची रात्र तुमच्यासाठी देवाच्या आत्म्याला स्वीकारण्याची रात्र आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, पवित्र आत्मा ह्या शब्दातच समजतं की तो आत्मा कसा आहे। खलास, अपवित्र ठिकाणी राहणं त्याला बिलकुल आवडत नाही। कुठल्या ठिकाणी? जगातल्या लोकांना असं वाटतं दारूबाजी मध्ये आनंद आहे। एकदा येशूच्या रक्ताचा प्याला तर पिऊन बघ। अरे जगात तुला कसलीच गोडी लागणार नाही। लोकांना असं वाटतं माझं घर, बंगला, गाड्या ह्याच्यात त्याच्यात आनंद आहे। अरे आमच्या एलियाला स्पेशल देवाने वरून गाडी पाठवली होती, अशी गाडी तर कुणाकडे नाही आहे। आज जगात कितीही मोठा बंगला बांधा, आज जगामध्ये कितीही मोठं घर बांधा, मी चॅलेंजवर लिहून देतो, या पवित्र शास्त्राच्या आधारावर बोलतो, एकही बिल्डिंग जमिनीवरती उभी राहणार नाही येत्या दिवसात। ऐकताय तुम्ही? पण तुमच्यासाठी स्वर्गात मोठी घरं तयार करण्यात आलेली आहेत। इथलं टेम्पररी आहे, तिथलं परमनंट आहे। मोठा आनंद जग नाही देऊ शकत, मोठा आनंद माझ्या देवाकडून आहे। अपवित्रता पवित्र आत्म्याला स्वीकारू शकत नाही। हालेलुया। सगळ्यात पहिली गोष्ट, मग ही अपवित्रता जाण्यासाठी काय करावं लागेल? काही लोकांचे डॉक्टर इन भलतेच आहेत आजकाल, मग फटके खातात, मग लाईनवर येतात। सॉरी टू से, पण दिस इज प्रॅक्टिकल थिंग। हालेलुया। माझे काम होत नाही, तू बुडून बाप्तीस मागे। अरे पण त्यांनी येशूचा स्वीकारच केला नाही ना दादा, त्याला ख्रिस्त कळाला नाही, त्यांनी येशूच्या रक्ताने स्वतःला धुतलं नाही, त्याला येशूच माहीत नाही, डायरेक्ट बाप्तीस मा, काय फरक आहे? आधी कोरडा पापी होता, नंतर ओला पापी झाला, पापी तो पापी राहिला, काय फरक झाला? आज आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताने आधी धुतलं गेलं पाहिजे। कुठलं पाणी, कुठली गोष्ट तुम्हाला पापातून सोडवू शकत नाही प्रियांनो, हे त्रिवार सत्य आहे आणि हे बदलणार नाही। पाप विमोचनासाठी येशूच्या रक्ताची आम्हाला गरज आहे। त्या रक्ताने आमचं प्रत्येक प्रकारचं पाप धुतलं जातं। ज्याला ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलंय तिथं पवित्र आत्मा येऊ शकतो। सगळ्यात पहिली गोष्ट, अपवित्र लोकांनी कितीही डोकं आपटलं पवित्र आत्मा मिळणार नाही। मी दारू पण पितो आणि मला पवित्र आत्मा पण पाहिजे, मी लबाड्या पण करतो, रिश्वत पण घेतो देतो, मला जे काय वाटतं ते करतो, पण मला पवित्र आत्मा पाहिजे, शक्य नाही। अपवित्रता नष्ट करावी लागेल तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यात येणार। पहिली गोष्ट, आमेन। दुसरी गोष्ट, काही लोकांचा विश्वासच नाही पवित्र आत्मा आहे म्हणून, त्यांना वाटतं की हे सगळं खोटं आहे, विश्वास नाही त्यांना, त्या गोष्टीत खरं वाटत नाही। समजा एखादं फळ माझ्या हातात आहे, कुठलं एखादं फळ, आंबा,
आता तुम्ही इथं हातात धरल्यानंतर तुम्हाला विचारला आंबा गोड आहे का आंबट आहे, तुम्ही काय म्हणणार? आता पास्टरच्या हातात येतं गोडच असेल, असं करू नका. जोपर्यंत चव घेणार नाही तोपर्यंत कळणार. तुम्हाला ख्रिस्ताची ओळखच नाही, तुम्ही लांबूनच म्हणता हे सगळं थोतांड आहे. तुम्ही इकडे येऊन तर बसा, एकदा येऊन तर बघा, परत रिटर्न जाणार नाही तुम्ही, गॅरंटी आपली. हालेलुया. इथं बँगलोर मध्ये नाव सांगत नाही, खूप इंटरनॅशनल प्रीचर आहेत, कमीत कमी 30-40 देशात सेवा आहे आज त्यांची. तरुण मुलगा, त्याच्या मित्रांनी जबरदस्ती चर्चला नेलं बँगलोरमध्ये, चल म्हणे तुला चर्चला घेऊन जातो. तो म्हणलो लय पकवतात बाबा तिथं, मी नाही येत, खूप भाषणं करतात हे लोक, खूप वेळ बोलतात. नाही म्हणे चर्च सुटल्यावर डोसा मिळतो सगळ्यांना. तो म्हणला अच्छा खूप भारी आहे का, म्हणे एकदम आमच्या चर्च सारखा डोसाच कुठं मिळत नाही. तो डोसा खायला आला, देवाने त्याला ठोसा दिला, डायरेक्ट इंटरनॅशनल प्रीचर, जीवन परिवर्तित, विसरून गेला डोसा खायला आलो होतो. येऊन तर बघा. हालेलुया. काही लोकांचा विश्वास नसल्या कारणाने ते लोक पवित्र आत्मा प्राप्त करत नाही. जिथं विश्वास आहे तिथं काम होणार, विश्वासाशिवाय पवित्र आत्मा मिळू शकत नाही. माझा विश्वासच नाही पवित्र आत्मा आहे की काय आणि डायरेक्ट मला पवित्र आत्मा मिळाला, असं होत नाही. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. हा त्रैक्य देव आहे, त्या देवाने माझ्यासाठी पवित्र आत्मा येशूच्या नावात पाठवलाय, तुम्हाला ग्रहण करायचा. विश्वास ठेवला तर मिळणार. पहिलं अपवित्रता, वाईट कामं सोडावी लागतील. दुसरी गोष्ट, अविश्वास सोडावा लागेल. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, काही लोक आपल्या देशात बाहेर अनेक ठिकाणी खोटं शिक्षण देत आहेत आणि त्या खोट्या शिक्षणामुळे चांगले चांगले धार्मिक लोक आधी प्रार्थना तासनतास पवित्र आत्म्याने अन्य भाषेत प्रार्थना करायचे, आता ते भलती सलती भाषा बोलायला लागलेत काही लोकांच्या नादी लागून. देवाच्या प्रिय संतगणांनो कान उघडे ठेवून ऐका, ह्या लोकांना वचन बदलल्यामुळे न्यायाच्या दिवशी फार जड जाणार आहे. आणि म्हणून चुकीच्या शिक्षणापासून दूर राहा. आता तुम्ही म्हणणार पास्टर आम्हाला कसं कळेल, आम्ही तर शिकलेलं नाही आहे, हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे आम्हाला कसं कळेल. एकदम सोपा फॉर्म्युला सांगतो, तुमच्याकडं बायबल आहे, जे बायबलमध्ये लिहिलं आहे ते सगळं ॲक्सेप्ट करायचं. हालेलुया. जे बायबलच्या बाहेर आहे, मला असं वाटलं नाही मला तसं वाटलं, तुला काय मिक्सर आहे का पाटा आहे तुला वाटायला, हा तुला काय वाटलं तुझ्या घरी जाऊन सांग. इथं काय आहे आणि काय नाही ते बोलायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? चुकीचे अर्थ लावल्या कारणाने काही लोकांनी देवाच्या राज्यात फार मोठी खळबळ तयार केलेली आहे. शब्दांचा विपर्यास करून पवित्र आत्मा नाही, अन्य भाषा नाही, दृष्टांत नाही, हे नाही ते नाही, तू कशाला आहेस हा प्रश्न मला पडतो. देवाच्या प्रिय लोकांनो, चुकीच्या शिक्षणामुळे असे लबाड धूर्त लोक जर तुमच्या घरी आले तर डायरेक्ट पालक साहेबांना फोन लावून त्या व्यक्तीकडे द्यायचा, हे आलेत आणि आम्हाला असं असं सांगतायत, त्यांचा बरोबर कार्यक्रम फिट करू आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा मी घरी होतो आणि दुपारच्या वेळेस कोणतरी आले, दोघं जण टिंग टॉंग. हां, इथं ख्रिश्चन कोणी आहेत का? मीच आहे ना. कांबळे ते. अच्छा ख्रिश्चन आहे, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला, जास्त बोला, काय प्रॉब्लेम नाही. देवाबद्दल बोलायचं आहे. आम्ही एक तास घेऊ पण तुम्हाला फार मोठं प्रकाशन सांगू. होली स्पिरिटने लीड केलं, हे येरुशलेम मातावालेत. मी त्यांना बोललं, बघा मी पण पास्टर आहे, लोक माझं पण ऐकतात, तुम्ही एक तास सांगा, माझं पण पुढे एक तास तुम्हाला ऐकावं लागेल. हालेलुया. ते बोले, आज वेळ नाही आहे, आम्ही एक दोन दिवसांनी परत येतो, मी अजून वाट बघतोय. होली स्पिरिट तुम्हाला लीड करणार. हा लबाड आहे, हा खरा आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला लबाडाची ओळख होईल, त्याला हकलायला वेळ लावू नका. हालेलुया. तुमच्यातला प्रकाश त्यांच्या अंधकाराला पळवून लावू शकतो, तुमच्यातलं सामर्थ्य त्या सैतानाला त्या धुर्ताला हकलू शकतं, त्याच्यामुळं सत्य तुम्हाला कळालेलं आहे. आमेन. म्हणून त्या वाईट चुकीच्या शिक्षणापासून आम्हाला सावध राहायचं आहे.
त्याच्यानंतर चौथी गोष्ट, सकाळी पण बोलता बोलता काल पण बोललो, खूप लोक असं प्रार्थना करतात, मी कीटक आहे, मी धूळ आहे, मी माती आहे, मी पापी आहे, मी चिखल आहे, मी इकडं आहे, मी खड्ड्यात पडलेलो आहे, वरून माती टाकून जाऊ का घरी? अरे तू देवाच्या प्रतिरूपाचा आहेस दादा, माझ्या बहिणी, देवाने तुला त्याच्यासारखं बनवलंय, हे बोलायचं नाही. देवाच्या प्रतिरूपाचे, देवाचे लेकर आहेत आपण. आरशापुढं काही लोक उभे राहतात, बघत बसतात, हे नाक अजून लांब असतं, ते किती बरं झालं असतं. माझे डोळे असे असते, थोडेसे ग्रीन पाहिजे होते, थोडे घारे असते, माझा कलर थोडा उजळा असतं. अरे काय करायचं आहे त्याचं? हे शरीर आहे, याला किती पण कलर पेंटिंग करा, शेवटी हे मातीत जाणार आहे. आत्म्याला सजवायला शिका, आत्म्यात प्रबळ व्हायला शिका, बाह्य स्वरूपावर जाऊ नका. माझ्या आया बहिणींना विनंती आहे, सून करून आणताना तिचा कलर असा असावा, तिचे डोळे तसे असावेत, आणि केस. मुलगी धार्मिक आहे का? मुलगी प्रार्थनेत आहे का? मुलगी या घराला शोभणारी आहे का? वधस्तंभ उंच करणारी आहे का? पोळ्या येत नसल्या तर शिकवता येतील. एखादी गोष्ट त्यांना येत नसेल, त्यांना शिकवता येईल. भाजी येत नसली, ख्रिसमसला केक बनवता येत नाही. आमची सुनबाई खूप शिकलेली आहे, खूप प्रार्थनेत आहे, तिला साधा केक बनवता येत नाही, तिला शिकवता येईल. पण ज्यावेळेस तुम्ही मुली बघता, ह्या गोष्टी बघा, मुलीसाठी मुलगा बघता, त्यावेळेस ह्या गोष्टींना नजरअंदाज करू नका. काय त्याने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आहे का? काय तो मुलगा पवित्र आत्म्याने भरलेला आहे का? काय तो मुलगा देवाचं काम करणार आहे का? काय त्याच्या मनात देवाचं भय आहे का? एखाद्याकडं भरपूर पैसा असेल पण तो रोज तुमच्या मुलीला जर दारू पिऊन मारणार असेल, त्याचा काय लाभ? भरपूर संपत्ती असणारे लोक रस्त्यावर येताना पाहिलेत, पण ह्या वर्षात आम्ही हे सुद्धा पाहिलंय, रस्त्यावरच्या गरिबाला येशू भेटला ना, तो करोडोमध्ये गेलेला आम्ही पाहिलेला आहे. हालेलुया. पैसा बघून, विद्वत्ता बघून लेकरांची लग्न करू नका. किती लोक आमेन म्हणतील? आवाज वाढत चाललाय तुमचा. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. स्वतःला कमजोर नाही समजायचं की मी पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी योग्यतेचा नाही आहे. मग देवाने दिलंच नसता. एकदा तुम्ही देवाच्या रक्ताने, प्रभूच्या येशूच्या रक्ताने धुतले गेलात, त्यावेळेस आपोआप तुम्ही योग्यतेचे होता. तुम्हाला अजून काही क्वालिफाईड होण्यासाठी इतर काही करायची गरज नाही. ख्रिस्त वधस्तंभावर खेळला, सहावा शब्द काय म्हटला तो? पूर्ण झाले. हो की नाही? सगळ्यांनी म्हणा पूर्ण झाले. आता जे काम येशूने पूर्ण केलंय ते तुम्ही परत कशाला सुरू करता? ऑलरेडी तो म्हणतो इट इज फिनिश्ड. लॉर्ड, यू हॅव फिनिश्ड बट आय हॅव टू स्टार्ट इट अगेन. तू फिनिश केलंय खरंय, पण मला परत सुरुवात करू दे. जे त्याने संपवलंय, तुमची अयोग्यता त्याने संपवलेली आहे, पातक संपवलेलं आहे, आणि तुम्हाला योग्यतेचं केलं. एकदा रक्ताने धुतलं गेलं येशूच्या की बस, कुठलाच क्रायटेरिया राहत नाही तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी. म्हणून स्वतःला किती शिकलेले आहेत हे देव पाहत नाही, दिसायला कसे आहेत हे देव पाहत नाही, कुठल्या समाजातून आला, कुठं राहतो, काय खातो, देव ते पाहत नाही. देव हे पाहतो, याचा उद्धार झालेला आहे आणि आता याला पवित्र आत्म्याची गरज आहे. आमेन. स्वतःला अयोग्य समजू नका. पाचवी गोष्ट, काही लोकांना पवित्र आत्मा प्राप्त करण्याची गरज वाटत नाही. कसली गरज वाटत नाही? पवित्र आत्म्याची आम्हाला काय गरज आहे? असं पण आम्ही सुखी आहेत, सगळं व्यवस्थित चाललंय, आम्हाला काय ते पवित्र आत्मा वगैरे नको, असं म्हणून काही काही लोक पवित्र आत्म्याला नजरअंदाज करतात. तुम्ही देवाचं मंदिर आहेत, बायबल सांगतं, आणि तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगतो, ऐकताय तुम्ही? पचवायला थोडं कठीण आहे, पण प्रभू तुम्हाला शक्ती देऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला पवित्र आत्मा नसेल तर तुमच्यामध्ये दुरात्मे एकदम इझिली राहू शकतात. हालेलुया. तुम्ही कुणाचं तरी घर बनू शकता,
एकतर देवाच्या आत्म्याचं नाहीतर सैतानाच्या आत्म्याचं. काय होतं ना की जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, ठीक आहे, कोण आहे तुमच्यामध्ये? पवित्र आत्मा आहे. मित्रमंडळी येतात, अरे कसं आहेस, काय झालं, खूप दिवस झाले भेटलो नाही, चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ. मुलगा गेला बाहेर, मित्रांना माहीत नाही याला पवित्र आत्मा भेटलंय, आणि मग ते एका टपरीवर जातात, मग सगळे मित्र सिगारेट घेतात, त्याला म्हणतो तू पण घे. नाही नको मला, मी उभा राहतो, मी नाही घेत. अरे घे रे, काय नाही होत. याला मनातून तीव्र इच्छा झाली ती अगरबत्ती ओढून घ्यावी आणि एकदा पूजा करूनच टाकावी. तो घ्यायला जातो, आतून हा आवाज येतो, बाळा हे तुझ्यासाठी नाही, बाळा हे तुझ्यासाठी नाही. तो म्हणतो नको नको, मला पवित्र आत्मा मिळाले प्रभू, मला क्षमा, मी नाही घेणार. ते मित्र त्याला फोर्स करतात, पण त्याच्यापेक्षा जास्त देवाच्या आत्म्याचा आवाज स्ट्रॉंग असतो. तो त्यांना सॉरी म्हणतो, तुम्ही माझ्या लाईफमधून गेलात तरी चालेल, पण हा आत्मा मी जाऊ देणार नाही. आता तिथंच मोकळं घर, ज्याला पवित्र आत्मा नाही, तो तिथं गेला, त्याला म्हटलं सिगरेट घेतो, म्हणतो सिगरेट पण घेऊन दारू प्यायला पण जाऊ नंतर. रिकामा घर आहे ना, रेस्ट्रिक्शन नाही काही, कुठल्या प्रकारचं अडखळण नाही, आणि म्हणून ह्या गोष्टीचं अगत्य. आज आम्हाला त्या आत्म्यासाठी भूक आणि तहान असली पाहिजे की नाही, मला तो पवित्र आत्मा पाहिजे, मग तो पवित्र आत्मा मिळतो. अपवित्र गोष्टी सोडल्या पाहिजेत, आम्हाला विश्वास असला पाहिजे, खोट्या शिक्षणापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे, स्वतःला त्या योग्यतेचं येशूच्या रक्ताद्वारे आम्ही समजलं पाहिजे, आणि त्या आत्म्याला प्राप्त करण्याची भूक आमच्यात पाहिजे. सहावी आणि शेवटची गोष्ट सांगू, काही लोकांची चुकीची अपेक्षा असते. सहावा प्रकार सगळ्यात खतरनाक आहे म्हणून जरा शेवटी ठेवला आहे. चुकीची अपेक्षा म्हणजे मी पाण्यातून बाहेर आलो, वरून कबूतर आलं पाहिजे. ज्या दिवशी आशिष पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेवतील, चर्चमध्ये भूकंप झाला पाहिजे, अग्नीच्या जिभा उतरताना मला दिसल्या पाहिजे, तर मी समजेल पवित्र आत्मा आहे. अरे 2000 वर्षापूर्वी झालंय, पवित्र आत्मा आला तेव्हा ते घडलंय ऑलरेडी. ज्या वेळेस आता पवित्र आत्मा कुठे आहे? आपल्यामध्ये आहे, परंतु मला हे उत्तर अपेक्षित आहे की तो स्वर्गात आहे की पृथ्वीवर आहे. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा ऑलरेडी पृथ्वीवर पाठवलाय. काही काही लोक आम्हाला अडवला होतं, ते सुरुवातीला गाणे नका गात जाऊ, पवित्र आत्मा पवित्र आत्मा ऑलरेडी आलाय ना. मग आम्ही त्यांना उत्तर देतो, आमच्यात आलाय तुमच्यात येण्यासाठी. सॉरी सॉरी प्रेस. आत्मा कुठे आहे? पृथ्वीवर आहे, जगातच आहे. स्पेशल आता काही देवाला सांगायची गरज नाही, देवा स्वर्गातून आत्मा पाठव. कदाचित तशी जर गरज असती तर दरवेळेस अग्नीच्या जिभा उतरल्या असत्या, पण 2000 वर्षापूर्वी ती घटना झालेली आहे, ऑलरेडी पवित्र आत्मा आलाय. मग काय करायचं आम्हाला? पेत्राची जी आग होती, त्या आग्नीच्या प्रभावात आलेल्या लोकांना पण पवित्र आत्मा मिळाला. हालेलुया. मग आपण या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं, आणि त्या गोष्टी जर आम्ही टाळल्या, चुकीच्या अपेक्षा ठेवल्या नाही, भूकंपच यायला पाहिजे, अग्नीच्या जिभा यायला पाहिजेत, किंवा काहीतरी अशी घटना घडायला पाहिजे, तर हे रेस्ट्रिक्शन आपण देवावर टाकल्यासारखं होतं. आणि परमेश्वराची योजना काहीतरी असते. आम्ही उभे असतो, समोर दरवाजा असतो, आणि आम्ही देवाला म्हणत राहतो की देवा ह्या दरवाजातून माझा आशीर्वाद येऊ दे. कधी कधी बस स्टॉपवर उभे असतो, देवा माझी बस येऊ दे, देवा माझी बस येऊ दे, देवा माझी बस येऊ दे, मला स्टँडवर जायचंय, माझी बस येऊ दे. बस येतच नाही, मग माणसं नाराज होऊन उभे राहतात. मग कोणतरी लक्झरियस गाडी घेऊन येतं आणि ते विचारतं, हो तुम्हाला सोडू का स्टँडपर्यंत, तुम्ही ऐकताय का चर्च? देवाला जे करायचं ते करू द्या, रेस्ट्रिक्शन टाकू नका. हालेलुया. कसं पण कर, तुला जसं करायचं तसं कर, पण देवा माझं हे काम पूर्ण होऊ दे. हालेलुया. आणि म्हणून चुकीच्या अपेक्षा सोडल्या पाहिजेत. या सहा कारणांमुळे खूप लोकांना पवित्र आत्मा मिळत नाही. जर आज आपल्यापैकी कोणाला वाटत असेल की मला पवित्र आत्म्याची गरज आहे,
तर ह्या सहा कारणापैकी कुठल्या कारणामुळे तुमच्या जीवनात अडखळण आहे ते अडखळण तुम्ही स्वतः दूर करा, म्हणजे जेणेकरून आज रात्री तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल. आमेन. बोले येशू मसीह की जय. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट तर पक्की आहे की जर माझा खिसा फाटलेला आहे त्याच्यात मी पैसे टाकेल का? काही लोक म्हणतात टाका आम्ही उचलू, असं करू नका. फाटलेल्या खिशात तुम्ही पैसे टाकाल का? फाटलेल्या झोळीमध्ये तुम्ही काही टाकाल का? नाही टाकणार. जर तुम्हाला माहित आहे की फाटलेल्या खिशात फाटलेल्या झोळीत तुम्ही काही टाकणार नाही, देव पण तसंच आहे प्रियांनो. त्याला माहित आहे की ह्याला देऊन काही उपयोग होणार नाही, मग तो देत नाही. किती लोक आमेन म्हणतील? तो पाहतो कोणाला काय गरज आहे. मध्यंतरी काही भाऊ लोकांना मी पाहिलं, देवा मला हेलिकॉप्टर दे, राहायला घर नाही. देवा मला, अरे काय घरातला पंखा बंद पडलाय का? तुला हेलिकॉप्टर हवा घ्यायला पाहिजे. काय प्रार्थना आहे त्या? मागताना असं मागा की देवाला वाटेल की नाही याला गरज आहे, हे दिलंच पाहिजे. हेलिकॉप्टर काय? हेलिकॉप्टरची रांग लावेल माझा देव, एवढा तो धनवानांचा धनवान देव आहे. हालेलुया. तो तुम्हाला देणारा देव आहे. पीपी जोब नावाचे सेवक ज्यावेळेस दिल्ली एअरपोर्टला होते, त्यांच्या दोन चिमुरड्या मुलांना घेऊन, त्यांचं नेहमी एकच संदेश असायचा, तो माझा बाप आहे, मी त्याचा मुलगा आहे, जगात जेवढं आहे ते सगळं माझ्या बापाचं आहे, मी श्रीमंत माणूस. एकच संदेश आयुष्यभर. लहान मुलगा म्हटलं, डॅडी आपण कुठं चाललो? म्हणे असं असं ठिकाणी चाललो. कसं जायचं ते बघ, ते समोर दिसतं ना ते विमान छोटं, ते आता आपण त्या विमानात, माझ्या देवाचं विमान आहे, माझ्या बापाचं विमान आहे, त्याच्यात बसून जाणार या छोट्या विमानात. छोटा मुलगा म्हणतो, डॅडी तुमच्या बापाला सांगा ना. काय? ते मोठं विमान कोणाचं आहे? तो म्हणलं ते पण माझ्या बापाचं आहे. तुमच्या बापाला सांगणं ना, आम्हाला छोटं नको, आम्हाला मोठ्या विमानातून जायचं आहे. आता बापाची परीक्षा आहे. बाप म्हणतो सांगतो, चल बस तू तिकडं. पाचव्या मिनिटाला अनाउन्समेंट एअरपोर्टमध्ये दिल्लीच्या, छोट्या विमानाला रद्द करण्यात आलं, सगळे प्रवासी मोठ्या विमानात बसा. एवढा मोठा देव आहे तुमचा, एवढा भयंकर देव आहे, एवढा सामर्थ्यवान देव आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, मागत असतानाच अशी तयारी करा. टायटॅनिक बुडलं, त्या जहाजाच्या बाहेर पाणी आहे म्हणून ते बुडलं नाही, जहाजाने पाणी आत घेतलं म्हणून बुडलं. दुनियादारी आत घेऊ नका, बुडून जाल. हालेलुया. जग आणि जगातल्या गोष्टी स्वतःमध्ये घेऊ नका. तुम्ही स्वर्गाचे वारसदार आहात. घ्यायच्यात तर स्वर्गीय गोष्टी घ्या, घ्यायच्यात तर सामर्थ्याच्या गोष्टी घ्या, घ्यायचंच असेल तर पवित्र आत्म्याला घ्या. तुम्हाला उचललं जाण्यासाठी तयार व्हायचंय. किती लोक आमेन म्हणतील? देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं यासाठी की तुमचा भाग त्या रॅप्चरमध्ये असावा. किती लोकांना पवित्र आत्मा मिळालाय? इमानदारीने खरं खरं उत्तर, पवित्र आत्मा. तुम्हाला गॅरंटी, मला पवित्र आत्मा मिळालाय. ऍक्च्युली तुमच्यासाठी मी गोष्ट सांगतो, नंतर ही सगळ्यांसाठी असेल. 2000 वर्षापूर्वी सैतान दुष्टात्मे येशूला खूप जबरदस्त घाबरायचे. तिकडून येशू आला का लगेच त्यांचा थरथर थरथर थरथर, एक स्पेशल डान्स असायचा त्यांचा, थरथर डान्स. येशू आला की भूतकिंचाळचे देवाच्या पुत्रामध्ये का पडतो, त्यांचा थरथर 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 थरथर. तुम्हाला माहिती आहे का काय सिक्रेट आहे? त्या येशूमध्ये देवाचा पवित्र आत्मा होता, आणि अपवित्र आत्मे त्या पवित्र आत्म्याला घाबरतात. हालेलुया. पण मी सांगतो की सैतानाचं संकट या दिवसात वाढलंय. तो स्वतः खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलाय. का? कारण की त्या काळात 2000 वर्षापूर्वी एक येशूला सांभाळणं त्यांना कठीण होतं. जिथं जाईल तिथे येशू त्यांचा बँड वाजवायचा. किती लोक आमेन म्हणतील? आता एवढे लोक देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत, त्याची काय स्थिती असेल? तो एवढा घाबरतो, अरे रे रे रे, आली इकडेच आली बाबा, चला निघा. आम्ही वाट बघत होतो की ही कधीच येणार नाही, आम्हाला वाटलं कधीच येणार, ती इकडं चाली बाबा, ती रबा रबा करत, त्याची काय भाषा चालली मला काय कळत नाही. लगेच दुष्टात्मे निघून जातात. सैतानाच्या राज्यासाठी तुम्ही फार घातक आहात. हालेलुया. सैतानाचं राज्य नष्ट करण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. अंधारी सत्ता तुमच्या पुढे थांबू शकत नाही, यासाठी देवाने तुम्हाला पवित्र आत्मा देण्याचा निश्चय केलेला आहे. एक येशू पवित्र आत्म्याने भरलेला, त्या काळात अद्भुत काम केलं. म्हणून तर येशूने म्हटलं की मी जे कृत्य करतो ती विश्वास ठेवणारे करतील, आणि त्याच्यापेक्षा
हालेलुया, ती मोठी कृत्य करण्यासाठी तयार व्हा. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कसा प्राप्त होतो? बाप्तिस्मा बायबलमध्ये ऍक्च्युली सात प्रकारचे बाप्तिस्म आहेत, सात. पण त्यापैकी आपल्याला दोन बाप्तिस्मे आत्ता महत्त्वाचे आहेत, एक पाण्याचा आणि दुसरा पवित्र आत्म्याचा. पास्टरांनी तुम्हाला चांगलं शिक्षण दिलेलं आहे पाण्याच्या बाप्तिस्म्याबद्दल. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, बाप्तिस्मा शब्द ॲक्च्युली मूळ शब्द जो ग्रीक भाषेतला आहे बॅप्टिझो, त्याच्यापासून उगम पावलेला आहे. आणि बॅप्टिझो म्हणजे बुडवणे. सगळ्यांनी म्हणा बुडवणे. बाप्तिस्मा म्हणजे पाणी शिंपडणे नव्हे, बाप्तिस्मा म्हणजे पाणी लांबून दाखवणे नव्हे, बाप्तिस्मा म्हणजे कागदावर पाणी लिहून दाखवणे नव्हे, बाप्तिस्मा म्हणजे लिटरली बुडवणे. आमेन. बॅप्टिझो म्हणजे बुडवणे त्याचा अर्थ होतो. मग आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला मिळणं, आत्मा आमच्यात असणं आणि आम्ही त्या आत्म्यात असणं. आमेन. एक पात्र आहे, ह्याच्यात पाणी आहे, हे पात्र घेऊन मी समुद्रात टाकून दिलं आणि हे पात्र समुद्राच्या तळाला जाऊन बसलं. ह्या पात्राला विचारलं तुझ्या आत काय, ते म्हणतं माझ्या आत पाणी. तुझ्या बाहेर काय, ते म्हणतं पाणी. असा पवित्र आत्मा आमच्यासाठी पाहिजे, आमच्या आत पण आणि आमच्या बाहेर पण. हालेलुया. आम्ही ख्रिस्तात आणि ख्रिस्त आमच्यामध्ये असलं पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रभूमध्ये असणं गरजेचं आहे. एवढं स्वतःला देवाच्या सान्निध्यात आम्ही झोकून दिलं पाहिजे, एवढं स्वतःला देवाच्या सामर्थ्यामध्ये आम्ही स्वतःला टाकलं पाहिजे की त्याद्वारे देवाचं गौरव होईल. मत्तय याचा तिसरा अध्याय 11-12 वचन आपण वाचूया. मत्तय 3:11-12. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, योहान म्हणतोय असं, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे, त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवेल, पण भूस न विसत्या अग्नीने जाळून टाकेल. आमेन. बोलो येशू मसीह की. हे भूस जे आहे ना, हे सगळ्यात डेंजर प्रकार आहे. इथं जो भुसा सांगितलाय, भूस काय असतं ना, की ते कणसं असतात ना, त्यांच्यात दाणे दाणे असतात आणि मध्येच एखादा असं एक एम्प्टी पॉकेट असतं, शेवटी ते भुसामध्ये जमा होतं. काही लोक देवाच्या राज्यात दिसतील, त्यांचं अस्तित्व आहे, पण आतमध्ये त्यांना पवित्र आत्मा मिळालेला नसणार आहे. ते भूस आहेत, व्यर्थ, ज्यांना फेकून देण्यात येणार आहे, जाळून टाकण्यात येणार आहे, नरकाच्या अग्नीत टाकले जाणार आहे. परंतु जे देवासाठी त्याच्या कार्यासाठी तयार आणि तत्पर आहेत, त्या लोकांना म्हणजे ते धान्य कोठारात साठवलं जाणार आहे. या ठिकाणी दोन प्रकारचे बाप्तिस्मे स्पष्ट दिसतात. योहान म्हणतो, मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी पाण्याचा करतो खरा, पण माझ्या मागून जो येत आहे येशू ख्रिस्त, तो तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. हालेलुया. पवित्र आत्मा येण्यासाठी जर कोणी मध्यस्थी केली असेल, तर ती मध्यस्थी येशू ख्रिस्ताची मध्यस्थी आहे. त्याने पित्याला विनंती केली. हालेलुया. मध्यस्थ नेहमी चांगला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? आता येशू ख्रिस्त असा मध्यस्थ आहे. जसं जोशुआ पास्टरांच्या बाजूला आपले उमेश पास्टर बसलेले आहेत, दोघं एकदम देवाच्या अभिषिक्त दास आहेत, बाजूबाजूला बसलेत. आता साळवे पास्टरना जे उमेश पास्टरना सांगायचंय ते इझिली सांगू शकतील, हो की नाही? आवाज खोल गेला तुमचा. आता ते फोटो काढतात ते ब्रदर आमचे आशक्त, तिकडे लांब आहेत. त्यांना काही गोष्ट जर उमेश पास्टरना सांगायची, तिकडून सांगता येईल का त्यांना? कुणाला सांगता येईल?
जे बाजूला जवळ बसलेत, असा येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तुम्ही जे पण येशूला सांगाल ते डायरेक्ट पित्याच्या कानात जाणार आहे. जे प्रभूला तुम्ही सांगाल, आपला मध्यस्थ फार मजबूत आहे, कधीच धोका देणार नाही. जे मागाल ते तुम्हाला मिळण्याची गॅरंटी काय आहे? कारण मध्यस्थ चांगला आहे. हालेलुया. कुठे आहे तुमचा मध्यस्थ? वा वा वा, पित्याच्या उजवीकडे बाजूलाच बसलेला आहे. जे सांगणार पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येशू, माझी अशी अशी विनंती, पित्याला सांग, तो बरोबर मध्यस्थी करणार आणि जे पाहिजे ते पित्याकडून तुम्हाला मिळवून देणार. हालेलुया. आणि म्हणून त्या मध्यस्थावरती विश्वास ठेवा. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्मेने करण्याचं त्याने अभिवचन दिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेषितांची कृत्ये 1:4-5 आपण वाचूया. Acts 1:4-5. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणग्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. शिष्यांना वाट पाहायला लावली, आज आपल्याला पण त्याने वाट पाहायला सांगितली. हालेलुया. आणि वाट पाहत असताना खूप लोक अधीर होतात, काही काही बधीर होतात. हालेलुया. वाट पाहताना म्हणजे लोक मला माहीत नाही काय एवढे पॅनिक होतात. 10 मिनटं बस उशीर झाली, 10 मिनटं घरच्यांच्या सगळ्यांचं डोके खातील, अरे काय ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर बघायचं काही लोकांचं. जसं काय म्हणजे नाही का यांची करोडोची प्रॉपर्टी लुटणार आहे कोणी पुढं जाऊन, किंवा काहीतरी फारच मोठं नुकसान होणार आहे, ट्रॅफिक लागली की पॅनिक होतात, एकदम असं कासवीस होतात, एकदम थोडा उशीर झाला की लगेच त्यांना कसतरी त्यांची शांती भंग होते, चिडचिड करायला सुरुवात होतात. तुम्हाला माहिती आहे का ट्रॅफिक लागल्यानंतर काय करू शकता तुम्ही? तुम्ही प्रार्थना करू शकता. हा वेळ मला माझ्या देवाने दिलाय. तुम्ही एकही मिनिट तुमचा सैतान चोरू शकत नाही. हालेलुया. गाडी लेट झाली तरी प्रार्थना, प्रवासाला उशीर झाला तरी प्रार्थना, कुठल्याही गोष्टीत विलंब लागला तरी प्रार्थना. हालेलुया. त्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करता येईल. यावेळेस बायबलचं वचन आपल्याला सांगतं की प्रभूने त्यांना अभिवचन दिलंय, त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसात पवित्र आत्म्याने होईल. आमेन. येशूचं अभिवचन आहे. बाप्तिस्मा तुमचा पाण्याचा झाला आहे, पण येत्या दिवसात तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणार. त्यांना वाट बघायला सांगितली. शिष्य सगळे त्यांच्यात भर पडलेले आहे. 120 जण आहेत. माडीवरच्या खोलीत ते प्रार्थना करत आहेत. प्रेषित 2:1-13 पेंटिकॉस्टच्या दिवसाचा तो अद्भुत अलौकिक अनुभव त्यांनी घेतला. वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला आणि जे माडीवर 120 जण जमले होते त्यांच्यावर देवाचा पवित्र आत्मा उतरला. देवाच्या प्रिय लोकांनो, जे सण करत होते ते सुद्धा तिथं बाहेर धावून आले. सगळे आजूबाजूचे लोक तिथं धावत आले. मला एकच सांगायचं आहे, जिथं पवित्र आत्मा आहे तिथं लोकांना आमंत्रण करायची गरज पडत नाही. येतो का रे बाबा, प्लीज ये ना रे, तू आला नाही तर चर्च कसं चालेल रे बाबा, रे तू तिकडेच बस बाबा, तुला यायचं नसेल तर. देव कोणा वाचून थांबत नाही प्रियांनो, मी खरंच सांगतो. देव विकास कांबळेसाठी पण थांबत नाही. तुम्ही ऐकताय का चर्च? तुम्हाला ऐकायला जड वाटेल पण मी खरं सांगतो. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आज आमच्यासाठी स्पष्ट आहे. प्रभूची वाणी आमच्यासाठी स्पष्ट आहे की देवाने अभिवचन दिलं आणि त्याप्रमाणे वाऱ्याच्या सुसाट्याचा नाद झाला, पवित्र आत्मा तिथं आला. बरं, आता एक गोष्ट जी एक ह्याच्यात एकच शब्द छोटासा पण त्याच्यात एक गमक दडलेला आहे. काही लोकांना असं वाटतं की पवित्र आत्मा येईल, माझं तोंड बंद असेल आणि मग तोच बोलायला सुरुवात करेल. मी बोलणार नाही. तुला बोलायचं तर तूच बोल, मी गप्प उभा राहणार माठ्यासारखा. मी टकामाका प्रार्थनेत इकडं बघत राहणार. अग्नी उतरतोय का बघणार, कबूतर आलंय का बघणार. पण मी स्वतः काही करणार नाही. तुला बोलवून घ्यायची, तुझं गौरव तूच करून घे. त्याला तर त्याला स्वतःलाच स्वतःचा गौरव करायचा असतं, तर त्याने देवदूतांनाही बनवलं नसतं ना, आपल्यालाही बनवलं नसतं. आपल्याला त्याच्या गौरवासाठी बनवलंय. या ठिकाणी बायबलचं वचन, प्रेषित 2:4-14 नीट ऐका. ते
तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, कोणी वाचा दिली? आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. कोण बोलू लागले? ते. सगळ्यांनी म्हणा ते. याचा अर्थ काय? तो आत्मा आल्यानंतर तुमच्या आत्म्याची पकड घेतो. कळतंय तुम्हाला? तुमचा आत्मा जो आहे, देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याची पकड घेतो आणि तुमचा आत्मा आणि देवाचा आत्मा एक आत्मा होऊन त्या ठिकाणी तो आत्मा तुम्हाला प्रवृत्त करतो आणि मग तुमच्या मुखावाटे शब्द बाहेर पडायला लागतात. पण बोलताना तोंड कोणाचं दिसणार? आपलं दिसणार. असं म्हणत नाही की तिथं पवित्र आत्मा अन्य भाषा बोलतोय, तिथं पवित्र आत्मा अन्य भाषा बोलतोय, असं नाही म्हणत. तो अन्य भाषा बोलतोय, ती अन्य भाषा बोलतोय. दिसताना तुम्ही दिसाल, पण तुमच्या आतून देवाचा आत्मा त्याच्या गोष्टी प्रकट करणार आहे. हालेलुया. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस अपेक्षा करतो की देवाच्या आत्म्याने आमची भेट घ्यावी, त्यावेळेस आम्ही अलर्ट असलं पाहिजे. जे देव देतोय शब्द ते आम्ही बोलायला सुरुवात केली पाहिजे डाऊट न घेता. जेव्हा एखाद्या ठिकाणी पूर्ण पवित्रता तुम्हाला जाणवते, मग तिथं हा डाऊट कशासाठी? ज्यावेळेस तुम्हाला जाणवतं की ही गोष्ट देवानेच प्रकट केलेली आहे, मग त्याच्या डाऊट घेण्याची काय गोष्ट आहे? तो डाऊट देवापासून नसतो, सैतान त्याचं निधन पेरण्याचं काम करतो. आणि म्हणून आम्ही एवढं सतर्क, एवढं सावध असलं पाहिजे देवाच्या राज्यात की आम्ही नेहमी देवाच्या उपस्थितीमध्ये देवाकडून आलेल्या गोष्टींना घट्ट धरून राहिलं पाहिजे. परिस्थिती नकारात्मक झाली तरी देवाचा शब्द अगदी मनात पक्का ठेवायचा. देव बोललाय ना, तो पूर्ण करणार. आणि म्हणून त्या शब्दावरती आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. बायबलचं वचन आपल्याला सांगतं की इफिसकरासपत्र 5:22-33 वचनामध्ये, इफिस 5:22-33 ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम कसा असला पाहिजे सांगितलंय. स्त्रियांनी कसं असायचं, पुरुषांनी कसं असलं पाहिजे, लेकरांबद्दल, परिवार कसा असला पाहिजे याच्याबद्दल सांगितलंय. पण ते वचन 5:22 वचनापासून जर ह्याची सुरुवात होते, त्याच्या जस्ट आधी 18:19 वचनामध्ये, इफिस 5:18-19 काय सांगितलंय आपण वाचूया. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आमेन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर पवित्र आत्म्याने भरा. आधी पवित्र आत्म्याने भरल्यानंतर मग तुमचा परिवार आशीर्वादित होणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मुलाला नोकरी आहे का, मुलीचं शिक्षण झालंय का, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या आधी सगळ्यात पहिली गोष्ट असेल तर तुमचा पाण्याचा बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला पाहिजे. हालेलुया. ज्या परिवारात पती आणि पत्नी दोघांना पण पवित्र आत्मा मिळाला आहे, त्या परिवारात कधी वादविवाद होत नाहीत प्रियांनो. त्या परिवारामध्ये कधीच मतभेद होत नाही. का नाही होत माहिती आहे का? कारण की एका व्यक्तीला देवाने रिव्हील केलेलं असतं, तो अर्धी गोष्ट बोलतो आणि दुसरा व्यक्ती पुढची गोष्ट बोलून ते शब्द पूर्ण करतात. का? कारण दोघांमध्ये एक आत्मा आहे. हालेलुया. दोघांमध्ये एक पवित्र आत्मा असल्या कारणाने कधीच मतभेद होत नाहीत, कधीच वादविवाद होत नाहीत, कधीच जरी जीवनात चढ उतार आले. परिवारामध्ये वादविवाद जर टाळायचे असतील तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. कारण की पवित्र आत्मा एक्झॅक्ट माणसाला सांगतो, प्रत्येकाला एक्झॅक्ट प्रकट करतो. एखादा व्यक्ती चिडलेल्या स्वभावात असेल तर तुम्हाला तो बरोबर शब्द पुरवतो. तुमच्या शब्दाने समोरचा सिंहासारखा जरी गर्जना करत असला तरी तो जागेवरती शांत होऊ शकतो, कारण देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. हालेलुया. पवित्र आत्मा वाढणारी भांडणं जागेवर स्टॉप करू शकतो. हालेलुया. मोठ्या मोठ्या वाईट गोष्टी होणार असतील, पवित्र आत्मा असेल तर त्या गोष्टी तिथंच रेस्ट्रिक्ट केल्या जातात, थांबवल्या जातात. आणि म्हणून परिवाराविषयी सांगण्याच्या आधी इफिसकराच्या पत्रामध्ये आधी पवित्र आत्म्याने भरले जा, असं बायबलचं वचन आपल्याला पाहायला मिळतं. किती लोक आमेन म्हणतील? पवित्र आत्मा जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला 5 प्रकारचे फायदे महत्त्वाचे होतात. असे तर खूप फायदे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट,
पवित्र आत्मा हा उत्तम शिक्षक आहे. योहान 14:26 वचन, जॉन चैप्टर 14:26, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. येशूने जे शिकवलं त्या शिकवणींची पवित्र आत्मा आठवण करून देतो. पवित्र आत्मा सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवणारा आहे. आमेन. एखादी गोष्ट आम्हाला ठाऊक नाही, आम्हाला एखादी गोष्ट समजत नाही, बायबलचं एखादं वचन आम्हाला समजत नाही, कधी कधी कुठली गोष्ट आम्हाला कठीण वाटते, पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होतो, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की तुम्ही काय केलं पाहिजे. पवित्र आत्मा तुम्हाला रिव्हील करतो. एखादा व्यक्ती तुमच्याशी तिरसटपणे वागत असेल, चुकीचं वागत असेल, तुम्हाला कळत नाही मी याच्याशी कसं हँडल करावं. काही लोक म्हणतात डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, है ना, असं म्हणतात काही लोक. कोणी डोळा फोडला त्याचा जाऊन फोडला पाहिजे, जुना करार तसाच आहे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, हे नियम जर पाळले ना, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात, अख्खं जग आंधळं होईल आणि बोचरं होऊन जाईल. दा खायला दात राहणार नाही कोणाला. फॅक्ट आहे. एवढे भांडणं होतील जर बदलाच घ्यायचा ठरवला तर काहीच राहणार नाही. पण पवित्र आत्मा जगात आहे आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करेल. एकाने एक झापड मारली, तुम्ही काय करणार? दुसरी झापड. मोठ्याने बोला, नीट ऐकायला येत नाही इथपर्यंत, दुसरा गाल पुढं करणार. आमेन. ही ख्रिस्ताची शिकवण आहे, ही ख्रिस्ताची शिकवण आहे. येशूची पवित्र आत्म्याने भरलेले लोक असं प्रॅक्टिकली वागतात. ते रागवत नाहीत, भांडत नाहीत, चिडत नाहीत. ते विनाकारण काही गोष्टी चुकीच्या अशा करत नाहीत. निष्कारण देवाला वाईट वाटेल अशा गोष्टी ते करत नाहीत. टिकून राहतात देवामध्ये आणि पूर्ण विश्वासाने ते पुढं पाऊल टाकतात. घाबरत नाहीत ते. आणि त्या लोकांनी, ज्यांनी देवाचा आवाज वेळोवेळी ऐकलेला आहे, त्यांना कधीच आयुष्यात पस्तावा येण्याची वेळ येत नाही. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. पवित्र आत्मा ज्याला प्राप्त झालेला आहे तो व्यक्ती जगापासून निराळा असतो. पेत्र रात्रभर जाळं टाकतोय, किती मासे मिळाले माहिती आहे ना? एक पण मासा मिळाला नाही. पेत्राची बोट रिकामी, पेत्राचं जाळं रिकामं, पेत्राचं जीवन रिकामं, पेत्राचा खिसा रिकामा, पेत्राचं बोट रिकामं, पेत्र रिकामं आणि सगळं रिकामं. प्रभू आला, मचव्यात बसला, सगळं भरायला सुरुवात झाली. हालेलुया. सगळं भरायला सुरुवात झाली. मचवा भरला, जीवन भरून गेलं, जीवन आशीर्वादित झालं. एकदा प्रभू आला, बँक अकाउंट फुल होतात. एकदा प्रभू आला, जीवन फुल होतं. एकदा प्रभू आला, आम्ही आत्म्याने ओतप्रोत भरलो जातो. प्रभू आला पाहिजे मचव्यात. त्या प्रभूला पवित्र आत्मा सगळं रिव्हील करतो. त्या पेत्राचे मासे कुठे आहेत? रात्रभर हा जेव्हा मासे जाळं टाकायचा, आता ते जाळं टाकणं सोपं नाही आहे. ते फार जोडायला बराच वेळ लागतो आणि फेकायला ताकद लागते. हालेलुया. ते असं हातावर घ्यायचं ना, असं फेकायचं. जसा पेत्र जाळं फेकायचा, प्रत्येक मासा म्हणायचं, ये चल पळी उडून. जाळं आलं, चल हो तिकडं, तिकडं टाकतोस का? इकडून या रे. इकडं आलं, चल तिकडं. रात्रभर प्रत्येक मासा इकडं तिकडं पाळायचा. येशूने सांगितलं, चल खोन पाण्याकडं, पेत्र टाक जाळे. पेत्रानी जाळं टाकलं, प्रत्येक मासा म्हणतो, मला माहीत नाही, मला ह्याच जाळ्यात जायचंय, बस मला दुसरीकडे सरक बाजू नाही, बाजू मला आज जाऊ दे, मला आज जाऊ दे, मला माझा नंबर आलाय, मला जाऊ दे. प्रत्येक माशाला त्या जाळ्यात जायचंय. येत्या दिवसात असं होईल, बाहेरचे लोक गर्दी करतील आणि म्हणतील, मला चर्च मध्ये येऊ द्या, मला या चर्च मध्ये यायचंय, मला या देवाच्या लोकांमध्ये जायचंय, मला हेच पास्टर पाहिजेत, मला हेच लोक पाहिजेत, मला बाकी काही माहित नाही. जाळं प्रभूने सांगितल्यावर जर टाकलं ना, गर्दी होते. तुमच्या मनाने टाका. तुम्ही दोन लोक, तुमची बायकोन मुलगा, बाकी कोणी नाही. हालेलुया. आणि संदेश पण लय पॉवरफुल असतात अशा ठिकाणी, मीटिंग फेल झाल्यावर. जहां दो या तीन जमा हो,
बाकी खुर्चा रिकाम्या हो, रिकाम्या खुर्चा पे देवदूत बैठे हैं। आज से पावरफुल रिविलेशन आता। कळायले वाटतं सगळ्यांना। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाने दाखवलं ना काही काम करा, बिंदास उडी मारत चला। देव बोलला ना एकदा, प्रभू तू बोललास होणार आहे, मी विश्वास ठेवतो, लागलो का आम्हाला। त्या पेत्राचा मचवा भरला। पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे। तुमच्या बिझनेसमध्ये त्या शिक्षकाला इन्वॉल्व्ह करा। तुम्हाला तुमच्या बिझनेसचं फार कळत नसेल, तुम्हाला वाटतं की देवा माझा हा बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शन आहे, हे ते काही असो, टेलरिंगचा छोटा बिझनेस आहे, काही असो, शॉप आहे छोटं, काही असो, तुम्हाला कळत नाही। खूप कॉम्पिटिशन आहे, तिकडं दुकानं आहेत माझ्यासारखंच, इकडं आहे, देवा मी बंद करू का, साधं रेंट निघत नाही, साधं असं होत नाही, तसं होत नाही। तू तुझ्या मनाने करशील तोपर्यंत ह्या अडचणीत। एकदा पवित्र आत्म्याला विचार तर, पवित्र आत्म्या मला सांग बरं मी काय करू, पवित्र आत्मा तुम्हाला रिव्हील करेल। बघ त्या दुकानातला माल आहे त्याच्यापेक्षा तू असा वेगळा कर ना, तू का नाही करत, अरे हां प्रभू मी करतो, बिझनेस वाढायला सुरुवात होईल। हालेलुया, तुमचे व्यवसाय मल्टीप्लाय होतील। डिवाईन सुपरनॅचरल विजडम देव त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हाला देईल, तुमचं जीवन आशीर्वादित होईल। प्रभूचा आत्मा सर्व गोष्टीत एक्सपर्ट आहे। किती लोक आमेन म्हणतील? त्याला सगळं ज्ञान आहे, जे जगाकडं नाही ते पण ज्ञान त्याच्याकडे आहे। हालेलुया। मग त्या आत्म्याला जर आम्ही शिक्षक बनवलं तर तो शिक्षक आम्हाला नेहमी आशीर्वादित करेल। आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला बसता, बसता का नाही बसत, शाळेत जातात ना लेकर परीक्षेला बसता, पेपर लिहिता लिहिता समजा दहावीच्या मुलाला अचानक प्रश्न आला, डोबे रायनरचा त्रिकांचा नियम लिहा, हा नियम लिहायचा आठवतच नाही। दहावीची परीक्षा चालू आहे, काय नियम होता डोबे रायनरचा, काय होता काय होतं काहीच आठवत नाही। मग त्यावेळेस तुम्ही जाता का सरांकडं, सर ते तुम्ही ना 6 महिन्यापूर्वी ते नियम शिकवला होता डोबे रायनरचा, ते जरा मला सांगता का जरा, कारण पेपरला आलं आहे, मला सांगता का? तो म्हणाल तुला आता एवढे फटके देईल ना, कॉपीची केस टाकेल तुझ्या, तिथं जाऊन बस, चल सांगता येईल का? पण बायबल सांगतं तो असा शिक्षक आहे पवित्र आत्मा, तो तुम्हाला येऊन आठवण करून देईल। जे तुम्ही विसरणार त्याची तुम्हाला आठवण करून देईल। आणि ख्रिस्ती लोकांना आठवणीची फार गरज आहे पाळक साहेब, इतकी आठवणीची गरज आहे। पास्टर माझ्यासाठी प्रेयर करा, जॉब लागला ना पहिला पगार चर्चच्या दानपेटीत टाकतोच टाकतो। 6 महिने पगार रेग्युलर होतो हा एकदाही टाकत नाही, ऑफिसमधून टॉर्चर चालू होतं। मग तो पाळक साहेबांकडे येतो, पाळक साहेब प्रार्थना करा, ऑफिसमध्ये टॉर्चर काय रे, जॉब लागला? हो लागला, पुढच्या महिन्याचा पगार इथंच। देव बरोबर आठवण करून देतो। अशा खूप घटना आहेत प्रियांनो, आम्ही विसरतो, पवित्र आत्मा आम्हाला आठवण करून देतो, तो उत्तम शिक्षक आहे। पहिली गोष्ट, तुम्हाला असा शिक्षक मिळेल की तो तुम्हाला शिकवेल पण आणि वेळोवेळी आठवण करून देईल। किती लोक आमेन म्हणतील? दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आम्हाला कळत नाही प्रार्थना कशी करावी। प्रार्थना करताना खूप वेळा आमच्याकडून देवाकडं मागताना चुका होतात। ऐकताय का तुम्ही? बिना पवित्र आत्म्याची प्रार्थना ज्यावेळेस लोक करतात त्यांच्याकडून प्रार्थना करताना चूक होते। काही लोक इतकं ओव्हर स्मार्ट असतात देवाच्या राज्यामध्ये, मी देवाचा खरा सेवक आहे, माझ्या नादी लागू नको, नाही तर संध्याकाळपर्यंत मरशील तू, असं म्हणणारे लोक आहेत आत्ता देवाच्या राज्यात। मी तुम्हाला खरंच सांगतो, त्यांना पवित्र आत्मा नाही आहे। हे माझं चॅलेंज आहे, कारण ज्याला पवित्र आत्मा आहे तो काय म्हणतो माहिती का? बंधू तू माझ्याशी चुकीचा वागतोयस, पण प्रभू तुला समज देणार आहे, प्रभू तुला शहाणपण देणार आहे, प्रभू तुला आशीर्वादित करणार आहे। मी तुझ्यासाठी वाईट काहीच बोलत नाही, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल। जो तुमच्याशी चुकीचं वागलाय त्याच दिवशी येऊन तो तुमच्याकडे माफी मागेल। प्रियांनो, पवित्र आत्मा असल्यावर माणसाचं बोलणं वागणं बदलतं, माणूस वेगळा होतो, चांगल्या रीतीने वागतो। प्रार्थना कशी करावी ना हे आम्हाला कळालं पाहिजे। चुकीच्या प्रार्थना कधी होता कामा नये, अनबिब्लिकल बायबलचा बेस नाही अशा प्रार्थना करू नका। किती लोक आमीन म्हणतील?
काही लोक कंटिन्यू फक्त पैशासाठी प्रार्थना करतात, बाकी काही नाही. मला आत्मा नको, मला कृपादान नको, मला चर्च नको, काय फक्त पैसा दे, फक्त आरोग्य. फक्त म्हणून जे चर्चला येतात प्रियांनो, त्यांच्यासाठी हा संदेश आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला गायडन्सची गरज आहे. प्रार्थना कशी करावी? रोमकरसपत्र 8:26 Romans 8:26, तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. आमेन. आम्हाला जो देवाने आत्मा दिलेला आहे तो तुम्हाला एक्झॅक्ट प्रार्थना करण्यासाठी तो तुम्हाला मन देतो. प्रियांनो, प्रार्थना योद्धे आमच्या मंडळीत तयार झाले पाहिजेत. हालेलुया. आणि प्रार्थना करणाऱ्यांनी नेहमी लीनतेने नम्रतेने राहायचं. नेहमी त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची, प्रार्थना योद्धे म्हणजे ते कसे योद्धे आहेत माहिती का? समजा एक खूप मोठा वॉर झालेला आहे, खूप मोठं सैन्य आहे, पण हे प्रार्थना योद्धे चर्चच्या पहिल्या रांगेमध्ये आहेत, युद्धाच्या पहिल्या रांगेमध्ये आहेत. जे प्रार्थना करणारे लोक आहेत त्यांच्यावर सैतान फार चिडलेला असतो. का माहिती का? कारण की सैतान प्लॅनिंग तयार करतो, आज इसको भडकाएंगे, आज इसके घर में शादी है उधर प्रॉब्लेम करेंगे, आज ह्याच्या घरात असे भांडणं लावू, आज त्याचं ते कोर्ट केसमध्ये त्याला एकदम निराश करून टाकू, आज त्याच्याकडे हा आजार घेऊन जाऊ, पत्त्याचं घर बांधल्यासारखं ते करतात. आणि प्रार्थना योद्धे काय करतात? हॅपी बर्थडे टू, एक फुंकर मारतात, सगळं कॉलॅप्स. सैतान म्हणतो, काय मी एवढे प्रयत्न करतो पण ह्याच्या प्रार्थनेने मला काम करता येत नाही. प्रार्थना योद्ध्यांनो, प्रार्थना करणाऱ्या लोकांनो, देवाच्या आत्म्याने चालवल्या जाणाऱ्या लोकांनो, नेहमी सतर्क राहा. तुमच्या प्रार्थना या भारत देशाच्या इतिहासामध्ये मोठं मोलाचं काम करत आहेत. तुमच्या प्रार्थना न्यूजपेपरच्या हेडलाईन बनतात, तुम्हाला माहीत पण नाही. तुमच्या प्रार्थना टी व्हीवरती न्यूज ज्या चालतात त्यांच्यामध्ये बदल करतात. तुमच्या प्रार्थनेने फार मोठं संजीवन येत आहे. त्याच्यामुळं ही प्रार्थना फार महत्त्वाची आहे. एक्झॅक्ट प्रार्थना कशी करावी हे पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आता जर समजा प्रार्थना कशी करावी आणि तो पवित्र आत्मा आपल्याला कसं गाईड करतो याच्याबद्दल लक्ष द्या. पित्याने काहीतरी प्लॅन केलंय, चला घरातलंच उदाहरण घ्या. माझी छोटी मुलगी एक धाकटी, कधी घरी जाताना एखादं चॉकलेट वगैरे आपण घेऊन जातो लहान मुलांना. आता माझ्या खिशात चॉकलेट आहे. आता घरी गेल्याच्या नंतर ती मुलगी म्हटली, डॅडी मला आईस्क्रीमच पाहिजे. पण मी आईस्क्रीम का नाही आणलं? कारण तिची परीक्षा चालू आहे, तिचा घासा खराब होईल, आजारी पडेल, आत्ता आईस्क्रीम खाऊ नको, थंडीचे दिवस आहेत, हे मला वाटतंय, तिच्यासाठी ते चांगलं नाही, म्हणून मी चॉकलेट आणलं आहे, खाऊ शकते. मग तिला जर माहीत असेल, समजा मी माझ्या मिसेसला सांगितलं, अगं तुला माहिती आहे का मी तिच्यासाठी चॉकलेट आणलंय, तिने मागितलं की नंतर देईल, मग मम्मी हळूच तिला सांगते, ए डॅडीला चॉकलेट मागते, तुला देते. मग ती धावत धावत, डॅडी चॉकलेट. मग डॅडी एकदम जसं काही मिरॅकल झालं असं चॉकलेट बाहेर काढणार, हे बघ घे तुझ्यासाठीच आहे ना. मुलगी पण खुश, बाप पण खुश. का? कारण बापाने जे प्लॅन केलंय लेकरांनी पण तेच मागितलं की ते मिळतं. आम्ही पण प्रार्थना अशाच करायच्या, पवित्र आत्म्याला विचारायचं, मी काय मागू? हेलिकॉप्टर मागू का सिक्स सीटर मागू? काय मागू? त्याच्या प्लॅनमध्ये जे आहे ना योजनेत ते आम्ही मागायला सुरुवात होते. आणि असा आशीर्वादाचा पाऊस पडतो, तुम्हाला ठेवायला जागा राहत नाही, मावणार नाही, पुरणार नाही, असं तुमच्याकडे आशीर्वाद येतात. देवाच्या राज्यात तुम्हाला देव एवढा आशीर्वादित करतो ना का तुम्हाला ते आशीर्वाद मोजण्याची वेळ पडणार नाही. प्रियांनो, वेळ तुम्हाला असा उरणार नाही, एवढे आशीर्वाद तुमच्याकडे चालून येतील. पण एक गोष्ट आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रार्थना करायची. आमेन. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे, पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करायला शिकवतो.
हालेलुया। कशी प्रार्थना? देवाच्या योजनेतली प्रार्थना आम्हाला करायला शिकवतो। तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा आम्हाला विजयी जीवन देतो। कसलं जीवन? स्वर्गाचं राज्य हरलेल्या लोकांसाठी नाही। ऐकलं का? परत बोलू, जे लोक जीवनात हारतात त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही। प्रभू, मी तुझ्या राज्यात होतो आणि नंतर अचानक दारू प्यायला लागलो तरी मला स्वर्गात घे। इकडं माहिती करताना आम्हाला ना काळजावर दगड ठेवून माहिती करावे लागतात हो। काय स्थिती असते आमची, धुळीला धूळ, मातीला माती, राखेला राख। हे प्रभू, आपल्या दासाला तू स्वर्गात स्वीकारला, अरे खाक स्वर्गात स्वीकारले। स्वर्ग एवढा सोपा आहे? अरे ज्या संतगणांनी एवढं पवित्र जीवन जगलं त्यांनाही तो स्वर्ग, आणि जे जीवन आपलं सगळं जगिक गोष्टीमध्ये मोहपाशामध्ये अडकून करतायत त्यांनाही तो स्वर्ग। मग देवाकडे काय पक्षपात आहे का? देव पक्षपाती आहे का? देवाला दिसत नाही का सगळ्या गोष्टीत? सगळं काही तो पाहतो। आज सैतानावरती आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे, व्यसनांवरती विजय प्राप्त करायचा आहे, सर्व प्रकारच्या मोहावरती, पापावरती, रोगावरती, सगळ्या गोष्टींवर आम्हाला विजयी बनायचं आहे। आणि हे विजयी जीवन प्राप्त करण्यासाठी, त्याच्या टिकून राहण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा गरजेचा आहे। कुठल्याही दारुड्याला विचारा, दादा तुला दारू सोडायची का? तो म्हणतो लई प्रयत्न केला पण सुटत नाही। का? कारण तो प्रयत्न त्याने एकट्याने केला आहे। पवित्र आत्म्याला संगती घेऊन तर बघ, तुझं लक्ष पण जाणार नाही तिकडं। हालेलुया। तो त्या गोष्टींकडे बघणार पण नाही। एकदा देवाचं सामर्थ्य प्राप्त झालं, येशूच्या रक्ताने धुतलं जायचं, पक्का निर्णय करायचा, मी त्या घाणेड्या वाटेला जाणार नाही, कुठलंही पाप असो त्याच्याकडे मी जाणार नाही। तुम्हाला तुमच्या वाईट सवयींवरती आज रात्री विजय मिळवावाच लागेल। कॉम्प्रोमाइज चालणार नाही। एका झऱ्यातून गोड आणि कडू पाणी वाहू शकत नाही। देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे। अपवित्र गोष्टी तुमच्या जीवनात राहता कामा नयेत। देवाला त्या गोष्टींचा वीट आहे। आज एक पक्का निर्णय करूया की आज माझ्या जीवनात जे गुप्त पाप आहे देवा त्याच्यावरती मला विजय प्राप्त करून दे। आज मला पवित्र आत्मा तू सहाय्य कर, आज तुझी मदत मला दे। माझ्यातला राग काढ, माझ्यातला द्वेष काढ, माझ्या मुखातले अपशब्द काढून टाक, माझ्या डोक्यामधल्या सगळ्या वाईट गोष्टी काढ, माझ्या जीवनातून सगळं हे घाणेरडं काम काढून टाक, मला शुद्ध कर, तुमचं जीवन आशीर्वादित होईल। आमेन। देवाच्या प्रिय लोकांनो, विजयी जीवन परमेश्वर देतो। आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे ना, की म्हणजे हे सगळे विजय बायबलमध्ये लिहिलेले आहेत, पण एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। देहावरती विजय मिळतो आम्हाला या शरीरावरती। हे मातीचं शरीर फार डेंजरस आहे। किती लोक आमेन म्हणतील? या शरीराला किती पण टूथपेस्ट लावा, परत उद्या सकाळी तोंडाचा वासच येणार आहे। या केसांना किती पण विंचरा, परत उद्या विंचरावं लागणार आहे। कैक ट्रक साबण संपवले असतील तुमच्या परिवाराने, किती पण घासा, किती पण धुवा, पण परत याला साबण लागणार आहे। या शरीराला कितीही चांगलं ठेवायचा प्रयत्न करा, किती रंगरंगोटी करा, कितीही या शरीराची काळजी घ्या, हे नाशवंत शरीर आहे। त्याची तो बरोबर लायकी दाखवणार वेळोवेळी। आणि हे शरीर जे आहे ना, या शरीरामुळं अनेक पाप घडतात। आणि म्हणून बायबलचं वचन आपण वाचूया, गलती करास पत्र 5:16-17 वचन ऐका। गलती 5:16-17, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही। किती लोक आमेन म्हणतील? कशाच्या प्रेरणेने चाला? आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही। कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देह वासनांविरुद्ध आहे। ही परस्पर विरोधी आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये। हालेलुया। शरीराची इच्छा आहे, कितीतरी लोकांचं घडतं। पालक साहेब सांगतात, येत्या शुक्रवारी चर्चमध्ये उपास प्रार्थना। हा उपास प्रार्थना घरून सांगतो, नाही 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 स्ट्रिक्टली उपास प्रार्थना। रात्री सांगतो, उद्या सकाळी मला उपास करायचा आहे, उद्याचा दिवस उपासच आहे। सकाळी उठतो, मिसेसमध्ये चहा घ्या, मग तू 2 बिस्किटं दे। अहो तुम्ही काल म्हटलं तू सॉरी विसरलं। तिथून निघतो, परत एक मित्र रस्त्यात भेटतो टपरीवरती, तिकडे एक समोसा कोणीतरी तळत असतो, ह्याच्या सगळ्या समोस्याप्रती एकदम जीवाभावाच्या भावना जागृत होतात, लाळ टपकायला सुरुवात होते। येऊ द्या, 2-4 प्लेट खाल्ल्यावर लक्षात येतं, अरे आज तर उपास प्रार्थना होती।
अरे कई साबुदाण्याचे खिचडीचे ट्रक संपवले असतील तुम्ही आज परत, हा उपास काय कामाचा आहे? हा उपास आहे का उपहास आहे खाण्याचा? याचा काय अर्थ आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, शरीरावरती विजय मिळवण्यासाठी आत्मा खंबीर असणं गरजेचं आहे. आत्मिक लोकांना देहाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, पाऊल म्हणतो ना मी शरीर कुदलतो त्याला गुलाम बनवून ठेवतो, पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आहे. किती लोक आमेन म्हणतील? हा जगाचा आत्मा नाही, हा कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा आहे. जगात राजे आहेत पण स्वर्गात राजांचा राजा आहे, आणि त्या राजांच्या राजाचा आत्मा आमच्यात आहे. हा आत्मा राज्य करणारा आत्मा आहे. हा आत्मा कसा आत्मा आहे? राज्य करणारा आत्मा आहे, आणि या आत्म्याला हरणं माहीत नाही. देवाचा आत्मा कधीच हरत नाही प्रियांनो. देवाचा आत्मा आला की युद्ध जिंकली जातात, देवाचा आत्मा आला की सामर्थ्याच्या गोष्टी घडतात, देवाचा आत्मा आला की चिन्ह चमत्कार घडतात, देवाचा आत्मा आला की ज्या गोष्टी होत नाहीत त्या व्हायला सुरुवात होते. कारण की हा आत्मा विजयी आत्मा आहे. तो आत्मा तुमच्यात एकदा आल्याच्या नंतर शरीरावर तुम्ही विजय मिळवता. शरीर सांगतं खोटं बोल, आत्मा म्हणतो ए खोटं चालत नाही. ज्याला पवित्र आत्मा आहे तो व्यक्ती स्थिर आहे. ज्याला होली स्पिरिट मिळालेला आहे, ज्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालेलं आहे, तो व्यक्ती एकदम स्थिर आहे. देवाच्या सानिध्यात, देवाच्या कृपेत, देवाच्या आत्म्यात तो बलवान आणि भक्कम आहे. मोह त्याच्याकडे येत नाहीत असं मी म्हणणार नाही, प्रॉब्लेम त्याच्याकडे येत नाहीत असं मी म्हणणार नाही. उलट मी हे सांगेन, देवाकडे या. काही लोक पोस्टरवरती मोठ्या अक्षरात लिहितात आमच्या चर्चला या, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून मिळतील. अरे काय फॅक्टरी आहे का तुझी? देवाकडे या म्हणजे सगळ्या समस्या सॉल्व होतील. मी म्हणतो डबल करून मिळतील. ऐकताय तुम्ही चर्च? समस्या येतील का नाही येतील माहीत नाही, पण त्या समस्येवरती विजय नक्की मिळेल ह्याची गॅरंटी आहे. हालेलुया. समस्या येणार नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की देवाच्या राज्यात आलं की जास्त समस्या येतात. पूर्वी एखादा पास्टर देवाचा सेवक बनण्याआधी मोठा गुंड असतो, त्यावेळेस सगळी दुनिया त्याला घाबरते. जसं ते शस्त्र टाकतो, बायबल हातात घेतो, कोणी पण चिरकुट येतो म्हणतं क्या बे चल रे निकल रे, या पास्टरच्या मनात येतो 2 मिनिटं बायबल खाली ठेवलं ना दादा तुझा भोगा करून टाकेल मी. हा हालेलुया. भोगाच एका फटक्यात तुला गायब करून टाकेल, जगात दिसणार नाहीस तू. अशी ताकद सेवक लोकांकडे आजही आहे, पण ते नम्र का झालेत माहिती आहे का? या वचनाने त्यांना नम्र केलंय, त्या आत्म्याने त्यांना नम्र केलंय. त्या पवित्र आत्म्याची ताकद ही आहे. शरीरावरती विजय मिळवणं हा विजयी आत्मा आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या प्रत्येक परिस्थितीवर विजय मिळवायचा आहे. पहिली गोष्ट आपण शिकलो, हा शिक्षक आहे पवित्र आत्मा. प्रार्थना करायला शिकवतो, विजयी जीवन देतो, आणि पवित्र आत्मा आम्हाला बक्षीस देतो. किती लोक आमेन म्हणतील? बक्षीस देतो. गलती 5:22-23 लिहिलेली आत्म्याची फळं आम्हाला मिळतात. कुणी असं म्हणू शकत नाही पास्टर ह्या वर्षी मला 4 फळं मिळाली, पुढच्या वर्षी 3 मिळण्यासाठी प्रार्थना करा ना प्लीज. नाही, पवित्र आत्मा मिळाला ना पूर्ण मिळतो. किती लोक आमेन म्हणतील? कधीच देव 20% 30% नाही का, आजच्या प्रार्थनेला आले मग तुम्हाला थोडासा आत्मा मिळाला, उद्या परत या मग थोडा अजून मिळेल, येत राहा देवाकडं म्हणजे तुम्हाला रोज थोडा थोडा आत्मा मिळेल असं नसतं प्रियांनो. एकदा आत्मा मिळाला की तो पूर्ण 100% मिळतो. एकदा तुम्हाला आत्म्याचं ते फळं मिळाली ना 9 च्या 9 ती एका वेळेस सगळी मिळतात. फक्त एकच असतं की तुम्हाला विश्वास ठेवायचा आणि त्याला ऑपरेट करायचं आहे. हालेलुया. त्या गोष्टींना ऑपरेट करायचं आहे. पहिले करीत 12:8-11 त्या ठिकाणी आत्म्याची कृपादानं सांगितली आहेत. किती कृपादानं आहेत आत्म्याची? आता 9 तर लिहिली एका ठिकाणी, पण जर तुम्ही नवा करार पूर्ण बारकाईने वाचाल मला 21 सापडली आहेत. किती? 21, आणि अजून खूप आहेत. कृपादान म्हणजे काय असतं? कृपा म्हणजे एका व्यक्तीवरती विशेष कृपा असते. आता काय कृपा आहे? आता ते ब्रदर कीबोर्ड वाजवत, काय नाव तुमचं? अभिषेक ब्रदर कीबोर्ड वाजवतात. आता मी काही लोक बघतोय आपले, नाही का, सगळे कोण काय करतंय, ब्रदर्स काय करतायत, कोण किती जीवाभावाने कामं करतायत, मी सगळ्यांकडे बघतोय. माझं लक्ष आहे, भले मी तुम्हाला ओळख दाखवली नाही, अरे ब्रदर कसं आहे तुम्ही हे काम करता, मी तुम्हाला ॲप्रिशिएट जरी नाही केलं तरी माझी नजर आहे अरे ते ब्रदर काय काम करतायत. हे ना तुम्ही जे करता आदरतिथ्य, कोणी कीबोर्ड वाजवतंय, कोणी ऑपरेट करतंय साऊंड, ही सगळी तुमची कृपादानं आहेत. त्याच्यामुळं कृपादानं अनलिमिटेड आहेत. काही लोकांना कृपादान आहे
घर त्यांनी देवासाठी दिलेले आहेत. काही लोकांना कृपादान आहे, पास्टर माझे व्हेईकल देवाच्या राज्यासाठी वापरा. काही लोकांना कृपादान आहेत, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवाच्या राज्यात उभे राहतात. ही सगळी कृपादान आहेत. कृपादान आपण काउंट करू शकत नाही. हालेलुया. आणि त्या विशेष लोकांवरती देवाने विशेष कृपा केलेली असते. हालेलुया. काही लोकांना ना गरिबांची सेवा करायची कृपा असते. जातात, गरिबांच्या जखमा धुतील, पट्ट्या मानतील. ज्याला कृपादान नाही ना, तो नाक बंद करून उभा राहतो. अरे काय त्याचा वास सुटलाय, आणि काय हे बाबा काय करत बसलायस तू हे का. आणि ज्याला कृपादान आहे, त्याला ते करण्यात एवढा आनंद वाटतो. त्याला वाटतं, प्रभू तू सांगितलं गोरगरिबांची सेवा कर, देवा मी करणार. प्रभू तुला धन्यवाद, मी गरिबांना भोजन देणार. प्रभू मी विधवांचा कैवार घेणार, मी अनाथांना सांभाळणार, मी लोकांना मदत करणार, मी गोरगरिबांना. काही लोकांना त्याच्यात एवढा आनंद आहे, कारण त्यांना ते कृपादान मिळालेलं आहे. हालेलुया. प्रभूने कृपादानं वाटून दिलेली आहेत. किती लोक आमेन म्हणतील? आत्म्यात आम्हाला अनेक प्रकारची बक्षिसं मिळतात, युनिक बक्षिसं. जगात काही गोष्टी देवाने तुम्हाला आशा दिल्यात की त्या दुसऱ्या लोकांकडे नसतील. तुम्ही विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, पण हे सत्य आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड बनवलं, फिंगरप्रिंट दिले नाही दिले? डुप्लिकेट आधार कार्ड घेतलं का? तसे दिले की नाही आधार कार्डवरती? डोळ्याचा स्कॅन केला, रेट आहे ना, डोळे दाखवले त्याच्यामध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, हे ठसे का घेतले जातात? कारण की तुमचे हाताचे ठसे जे आहेत, जगात दुसऱ्या कुठल्याच माणसाचे तसे नाहीत. प्रत्येकाचे हाताचे ठसे वेगळे वेगळे आहेत. मग जर तुमचे हाताचे ठसे वेगळे आहेत, तुमचा रेटायना जो आहे डोळ्यामध्ये, प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मग आमचा देव प्रत्येकाला युनिक का नाही गिफ्ट देऊ शकत? प्रत्येकाला देवाने वेगळं बनवलेलं आहे. हालेलुया. त्याच्यामुळं कधी कोणाची स्टाईल मारायची नाही. हालेलुया. बोलो येशू मासी की पवित्र आत्मा, त्याच्याशिवाय काही खरं नाही. बक्षिसं परमेश्वर देतो पवित्र आत्म्याद्वारे. पाचवी शेवटची गोष्ट, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे तो नेहमी स्वर्गाशी कनेक्ट राहतो. पवित्र आत्मा ज्याला मिळाला आहे तो नेहमी देवाशी कनेक्टेड राहतो. प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक प्रसंगात आनंदाची खूप मोठी गोष्ट घडली. काही लोकांना लॉटरी लागल्यावर वेडे झालेले आहेत, कारण आयुष्यात पैसाच बघितला नाही कधी. काही लोक इतका पैसा अचानक आला, जमीन विकली गेली, पैसा आला, नुसते वेड लागल्यासारखं करायला लागले. काही लोक दुःखामध्ये, आता कोविडच्या काळात आम्ही स्वतः पाहिलंय, कोरोना झालाय की काय या भीतीने खूप लोकांनी गळफास घेतले, मरून गेले. फक्त कोरोना, त्या एका शब्दाची लोकांमध्ये एवढी दहशत पसरलेली होती. पण ज्याला पवित्र आत्मा आहे ना, त्याला किती संपत्ती आली तर फरक पडत नाही. तो तसाच राहणार, लीन, नम्र आणि प्रेमळ. हालेलुया. काही एकर जमिनी घेतील देवाचे लोक. किती लोक आमेन म्हणतील? प्रॉफिटिक वर्ड आहे, स्वीकारा. काही इमारती बांधतील देवाचे लोक, काही गाड्या प्राप्त करतील, काही प्रकारचे आशीर्वाद प्राप्त करतील. इतकी बरकत परमेश्वर देईल. काही लोक खुश नाही आहेत, कारण काही लोकांना फाटकी झोळी, अर्धी पोळी, तेवढीच प्रार्थना आहे. हे देवा मला अर्धी भाकर दे. अरे अर्धी नको मागू, पाच माग, साडेचार गोरगरिबांना वाट, अर्धी तू खा. तो देव म्हणतो राष्ट्रवतना दाखल माग, मी तुला द्यायला तयार आहे. देव द्यायला तयार आहे, लोक घ्यायला तयार नाही. मी गरीब माणूस आहे देवा, मी साधा माणूस आहे देवा, मला नको, मला जास्त काही अपेक्षा नाही देवा. देव म्हणतो मग भिकारी राहा, भिकारीच मर. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय, राज्य करण्यासाठी आशीर्वादित केलंय, जगाची उलथापालथ करण्यासाठी आशीर्वादित केलंय. येत्या दिवसात ख्रिस्ती लोक फार उच्च स्तरावरती असणार आहेत. प्रियांनो, हे दिवस देवाच्या गौरवाचे, महान सामर्थ्याचे दिवस आहेत. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त नेहमी पित्याबद्दल बोलायचा. आधी पण मी सांगितलं, योहान याचा 16:28 वचन, मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे. हालेलुया. नेहमी स्वर्गाविषयी बोलायचं, पित्याशी नेहमी कनेक्टेड. काही पण झालं, त्या लाजराला उठवायचंय, हे पित्या मी तुला धन्यवाद देतो, माझी प्रार्थना ऐकली. मग पुढे जाऊन म्हणतो लाजरा बाहेर ये. दर वेळेस पित्याकडे प्रार्थना करतो, पित्याशी कनेक्ट राहतो. बोलताना पण माझा पिता, माझा पिता आणि मी एक आहे. मी ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलंय. माझा पिता आहे, देणारा आहे. तुम्ही जसं आपल्या लेकरांना देता, माझा पिता देणार नाही का? माझा पिता असा आहे, माझा पिता तसा आहे. नेहमी येशू पित्याबद्दल बोलायचा. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे नेहमी येशू ख्रिस्त पित्याशी कनेक्ट आहे, कारण बाप
पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैके एक देव आहे. हालेलुया. आम्ही तीन देवाची सेवा करत नाही, आमचा एक देव आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. तो नेहमी पित्याशी कनेक्ट आहे. योहान 5:19 योहान 5:19 यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. किती लोक आमेन म्हणतील? येशूचं काय म्हणणं आहे माहिती का? मला जर काही पण करायचंय, ही बॉटल इथून इथं ठेवायची आहे, मला काही पण लहान सहान जरी काम करायचंय, माझा पिता सांगतो तेव्हा मी करतो. माझ्या पित्याशिवाय मी काही करत नाही. पवित्र आत्मा प्राप्त झालेला व्यक्ती पित्याची इच्छा पूर्ण करतो. पवित्र आत्मा प्राप्त झालेला व्यक्ती अशी प्रत्येक कामं करतो जी देव बापाच्या योजनेमध्ये आहे. तुम्ही स्वतः काही करणार नाही, त्या पित्याच्या सामर्थ्याने तुम्ही करणार आहात. जे काही पिता सांगेल ते मी करतो. या ठिकाणी येत्या दिवसात देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या आत्म्याचे शब्द ऐकताय तुम्ही? देवाच्या आत्म्याचे शब्द आणि मंडळीचे शब्द सेम होणार आहेत. एवढं मंडळी देवाच्या आत्म्याच्या सानिध्यात वाढणार आहे या दिवसात. प्रेज द लॉर्ड. कधी कधी होतं ना असं, घरामध्ये आपण बोलत असतो आणि दोन व्यक्ती एकच शब्द बरोबर बोलतात. असं कधी कधी होतं असं, कोणी विचारतं दोघं एकत्रच बोलतात आणि दोघं म्हणतात अरे काय आपण बरोबर बोललो, काय एकदम 100% खरं आहे, हां आपण दोघं पण एकत्र. तो आनंद असतो, विचार जुळल्याचा, शब्द जुळल्याचा, हा आनंद मंडळी आणि आत्म्यामध्ये या दिवसात पाहायला मिळणार आहे. प्रकटीकरण 22:17 सांगितलंय, आत्मा व वधू म्हणतात ये, आत्मा व वधू म्हणतात ये. वधू कोण आहे? मंडळी. आत्मा कोण? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आणि मंडळी दोघेही म्हणतात ये. किती लोक आमेन म्हणतील? येशूला म्हणतायत पवित्र आत्मा, पण तेच बोलतोय मंडळी, पण तेच बोलते ये. पवित्र आत्म्याचे शब्द मंडळीचे शब्द एक सारखे आलेले आहेत. आणि या ठिकाणी बायबल सांगतं, आणि ताणेला येऊ ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने आज विशेष रीतीनं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. विशेष रीतीनं आम्हाला देवाचं वचन सांगत आहे की आम्ही स्वर्गाशी कनेक्ट राहणार आहेत. हालेलुया. पित्याची योजना आमच्या जीवनातून पूर्ण होणार आहे. आमेन. आम्ही आत्मा आहे. सगळे म्हणा मी आत्मा आहे. खरी ओळख माणसाची काय आहे? आम्ही आत्मा आहेत. शरीर आज असेल उद्या नसेल सांगता येत नाही, पण आत्मा नेहमी आहे म्हणून आपण आत्मा आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा आत्मा या शरीरामध्ये ठेवला आहे आणि आत्म्याला आणि शरीराला धरून ठेवणारा जीव आपल्यामध्ये आहे. आमेन. देव योहान 4:24 सांगितलंय, देव शरीर आहे का? देव काय आहे? आत्मा आहे. आणि म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने. थोडं समजून घ्यायची गरज आहे. आमच्याकडं शरीर आहे, त्याच्याकडे आत्मा आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमच्याकडं शरीर आहे, त्याच्याकडे आत्मा आहे. या शरीराला त्या आत्म्याची गरज आहे आणि त्या आत्म्याला या शरीराची गरज आहे. देवाला रोज वाटतं 12 फिरावं. हालेलुया. पण तो विचार करतो 2000 पुत्राला पाठवलं, मला जमिनीवर चालायचंय, लोकांना बरं करायचंय, मी कसं चालणार? तो आत्मा तुमच्यात येणार. तुम्ही चालणार, त्याचा आत्मा तुमच्यातून चालणार. तुम्ही स्पर्श करणार, त्याचा आत्मा तुमच्यातून स्पर्श करणार. तुम्ही बोलणार, त्याचा आत्मा तुमच्यातून बोलणार. तुम्ही काहीही जे काम कराल देवाच्या गौरवासाठी, तो आत्मा तुमच्याद्वारे करणार. हालेलुया. तुमचा स्पर्श त्याचा स्पर्श, तुमचा शब्द करतोय तुम्हाला, तुमचा शब्द खाली जाणार नाही. तुम्ही बोलाल तो शब्द खाली जाणार नाही, कारण हे शब्द आता तुमचे राहिले नाहीत, हे शब्द तुमच्या देवाचे शब्द आहेत. तुमचं बोलणं देवाचं बोलणं झालेलं आहे. तुमचं चालणं देवाचं चालणं झालेलं आहे. तुमचा स्पर्श देवाचा स्पर्श झालाय, कारण तुम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारलेलं आहे. हालेलुया. देवाच्या आत्म्याद्वारे तुम्ही पित्याशी कनेक्ट आहात. बोले येशू मसीह की.